गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या व्हिडिओमध्ये मी लीव्स, पॅरोट आणि या ट्रँगल्समध्ये कोणते कलर करायचे हे तुम्हाला सांगितले होते. आज आपण बॅकग्राऊंड आणि हे जे ट्रँगल्स आपली राहिलेली आहेत याला कोणते कलर करायचे हे सांगणार. तर बॅकग्राऊंडमध्ये मी स्काय ब्ल्यू कलर देते आहे. तर हा जो स्काय ब्ल्यू कलर आहे हा पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये ही जी लाईन आहे ही सोडायची आहे तुम्हाला अशा प्रकारे. आणि व्यवस्थित असं प्लेन कलर तुम्हाला करायचा आहे, जो हा उरलेला पूर्ण व्हाईट स्पेस आहे बॅकग्राऊंडमध्ये हा पूर्ण आपल्याला फिलअप करायचं आहे. आधी आउटर जे लाईन्स असतात त्यांना व्यवस्थित कवर करायचं, म्हणजे मधला पार्ट लवकर फिलअप होतो. अशा प्रकारे केलं तर मग मधला जो हा जो पार्ट आहे हा आपल्याला पटापट ब्रशमध्ये कलर घेऊन फिलअप करता येतो आणि मग पॅचेस येत नाही. अशा प्रकारे हे जे उरलेले पूर्ण आहेत पार्ट या सगळ्या पार्ट्समध्ये आपल्याला हा ब्ल्यू कलर करायचा आहे. हा जो पूर्ण बॅकग्राऊंड आहे या पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला हा ब्ल्यू कलर करायचा आहे. आणि याच ब्ल्यू कलरमध्ये थोडासा डार्क शेड करून आपल्याला जे हे जे ट्रँगल्स आपण बनवले आहेत या ट्रँगल्समध्ये आपल्याला द्यायचं आहे. मी याच ब्ल्यूमध्ये व्हाईट टाकला तेव्हा हा लाईट ब्ल्यू झाला. हा ओरिजिनल ब्ल्यू आहे, टॉर्टॉइस ब्ल्यू. याच्यामध्ये मी व्हाईट टाकलेला नाही आहे. किंवा तुम्हाला जो ब्ल्यू कलर द्यायचा असेल तो मी देऊ शकता तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल. माझ्याजवळ जे अवेलेबल आहे मी त्या कलरमध्ये करते आहे. हे जी सगळी ट्रँगल्स आहे ही सगळी ट्रँगल्स या ब्ल्यूमध्ये कलर करून तुम्हाला रेडी करून पूर्ण ड्रॉईंग कलरिंग करून रेडी करून ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या ज्या आपण व्हाईट स्पेस सोडलेल्या आहेत या व्हाईट स्पेसमध्ये काय टेक्स्चर करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. अशा प्रकारे पूर्ण हे जे राहिलेली ट्रँगल्स आहेत या ट्रँगल्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे हा ब्ल्यू कलर करायचा आहे. आता इथे जो राहतो आहे ब्ल्यू तर हा या डायरेक्शनने इथे करायचा. या ट्रँगलमध्ये आपण केलं आहे इथे, कारण येलोच्या बाजूला पण येलो देणार नव्हतो म्हणून अशा प्रकारे करणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण बॅकग्राऊंड आणि हे ट्रँगल्स जे आहेत हे कलर करून तुम्हाला ठेवायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याचं पुढचं वर्क तुम्हाला एक्सप्लेन करेन. थँक्यू.